कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जेमस्टोन इमारतीत निर्गुण बिझनेस सोल्युशनचं नवीन कार्यालयात स्थलांतर झालंय. नागरिकांना कर्जपुरवठा करणाऱ्या निर्गुण बिझनेस सोल्युशनच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं. कोल्हापुरातील जेमस्टोन इथं अरुण पाटील आणि त्यांचे चिरंजीव अक्षय पाटील, अभिषेक पाटील यांनी निर्गुण बिझनेस सोल्युशन या फर्मची स्थापना केली आहे. गेल्या 9 वर्षांपासून कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये 20 शाखांद्वारे कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन केलं जात आहे. निर्गुण बिझनेस सोल्युशन ही फर्म 50 पेक्षा अधिक बँका आणि फायनान्स कंपन्यांसोबत जोडली गेली आहे. या फर्मच्या माध्यमातून पर्सनल लोन, बिझनेस लोन, वाहन, गृह, मालमत्ता, क्रेडिट कार्ड, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, वर्किंग कॅपिटल अशा प्रकारचं कर्ज दिलं जातं. त्यासाठी ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. आजवर 20,500 ग्राहकांना 2,100 करोड इतक्या रकमेचं कर्ज वितरित करण्यात आलंय. या कार्यालयाचं नव्या जागेत स्थलांतर झालंय. त्याचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक, सम्राट महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं. खासदार महाडिक यांनी पाटील कुटुंबियांनी सुरू केलेल्या या फर्मला शुभेच्छा दिल्या, तर माजी आमदार अमल महाडिक यांनी देखील पाटील कुटुंबियांचं कौतुक केलं. यावेळी विद्या पाटील, देविका पाटील, विकास यादव, सेवानिवृत्त आरटीओ डीबी कर्नाळे, सुरेश पाटील, पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.